नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर होमगार्ड या पदासाठी भरती निघालेली आहे, तर ती कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निघालेली आहे आणि फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, तसेच माहितीपत्रक म्हणजे त्यासाठी लागणारे कागदपत्र वगैरे आणि होमगार्ड या पदाबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच आपण फॉर्म कसा भरून घ्यायचा आहे, प्रिंट कशी काढायची आहे, तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला। तर बघा, माहितीपत्रक होमगार्ड संघटना उद्देश्य देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे। बघा, होमगार्ड सदस्यत्व महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णतः मानवसेवी तत्वावर आधारित आहे। या संघटनेचे सदस्य देणे होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही। हे सदस्यत्व 3 वर्षांकरिता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे 3-3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पुनर्नोंदीकृत करता येते। होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य बघा, होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही। पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन विमोचन पूर्वविमोचन तसेच रोगराई किंवा महामारी काळात संपकाळात प्रशासनास मदत कार्य अशी कर्तव्ये दिली जातात। तर होमगार्डना देय भत्ते बघा, प्रतिदिन 570 रुपये कर्तव्य भत्ता, तर उपहार म्हणजे 100 रुपये उपहार भत्ता दिला जातो। तसेच प्रशिक्षण काळात 35 रुपये खिसा भत्ता व 100 रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये कवायत भत्ता दिला जातो। तर शास्ती बघा, होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही, परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या किंवा आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियमन 1947(1) अन्वये बडतर्फ किंवा 250 रुपये दंड इतका दंड 3 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे। बघा, होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही। बघा, याच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही। तर याचे फायदे बघा, सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण, 3 वर्ष सेवा पूर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल वन विभाग अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण, प्रथमोपचार अग्निशमन विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची त्यांना संधी, तसेच गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार किंवा पदके मिळवण्याची संधी, स्वतःचा व्यवसाय किंवा शेती इत्यादी सांभाळत देशसेवा करण्याची संधी आहे। तसेच होमगार्ड नोंदणी नियमावटी बघा, होमगार्ड पात्रतेचे निकष बघा, शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण पाहिजे। नंतर शारीरिक पात्रता बघा, वय 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाच्या आत 31/7/2024 रोजी असायला हवं। उंची पुरुषांकरता बघा, 162 सेंटीमीटर, महिलांकरता 150 सेंटीमीटर। छाती फक्त पुरुषांकरिता आहे, पुरुष उमेदवारांकरता न फुगविता किमान 76 सेंटीमीटर किंवा कमीत कमी 5 सेमी फुगविणे आवश्यक। आवश्यक कागदपत्रे बघा, महत्वाचा विषय रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्म दिनांक पूर्वाकरता SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला, तांत्रिक अर्हता धारण करण्यास असल्यास तत्सम प्रमाणपत्र, खासगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, शारीरिक क्षमता चाचणी बघा, पुरुष उमेदवाराकरता 1600 मीटर धावणे। तर यामध्ये बघा, आपल्याला कमीत कमी 10 मार्क्स मिळवायचे असतात, तर ते बघा 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर वेळ लागला असेल तर 20 गुण मिळतात। 5 मिनिट किंवा 5 मिनिट 10 सेकंद ते 5 मिनिट 30 सेकंद असेल तर 18, तर अशा प्रकारे हे 16, 14, 12, 10 आणि 6, 2, 0 अशा गुणांची विभागणी केलेली आहे। ते तुम्ही माहितीपत्रक डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सविस्तर त्यामध्ये दिसणार आहे। आणि खाली बघा, सूचना दिलेली आहे, धावणे
चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान 10 गुण मिळवणे आवश्यक आहे. बघा, 10 कमीत कमी 10 चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता 10 गुण मिळायला हवेत. पुरुष उमेदवार गोळाफेक, यामध्ये बघा 7.260 किलोग्रॅमचा गोळ्याचं वजन राहणार आहे आणि गोळाफेकीचे अंतर मीटरमध्ये बघा 8.5 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 10 गुण मिळतील. 7.90 ते 8.50 मीटर असेल तर 9 गुण मिळतात. 7.30 मीटर, 7.90 मीटर 8 गुण मिळतात. तसेच अशा प्रकारे 7 गुण 6 गुण 5 4 3 2 1 असे गुण मिळणार आहेत. तसेच महिला उमेदवाराकरता बघा 800 मीटर धावणे गुण तक्ता बघा त्यांच्यासाठी. हा गुण तक्ता तुम्ही माहिती पत्रकामध्ये सविस्तर पाहू शकता. बघा 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर असेल तर 25 गुण, 2 मिनिट 50 सेकंद ते 3 मिनिट असेल तर 22 गुण. अशा प्रकारे 18 14 10 6 4 2 अशा प्रकारे गुणांची विभागणी केलेली आहे. इथं सूचना दिलेली आहे धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरता किमान 10 गुण मिळवणे आवश्यक राहील. महिला उमेदवारांकरता मला गोळाफेक 4 किलोग्रॅमचा गोळा राहणार आहे आणि गोळाफेकीचे अंतर मीटरमध्ये बघा 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 10 गुण. 5.50 मीटर किंवा 6 मीटर असेल तर 8 गुण. तर 6 4 2 0 अशा प्रकारे गोळाफेकीचे अंतर यानुसार किती आहे यानुसार ते गुण विभागलेले आहेत. सूचना बघा उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल. गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरिता उमेदवारांना किमान 4 गुण मिळवणे आवश्यक आहे. नंतर बघा तांत्रिक अर्हता गुण. जर समजा ITI झालेला असेल, प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे, खेळात प्रावीण्य मिळवलेले असेल, माजी सैनिक, NCC B प्रमाणपत्र, NCC C प्रमाणपत्र, नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 परीक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक, जड वाहन चालक परवाना धारक, ह्या सर्व अटी पूर्ण करत असतील तर त्यांना त्यांचे गुण मिळणार आहेत. तर ते गुण बघा 2 3 4 5 7 8 अशा प्रकारे गुण मिळणार आहेत. तर नोंदणी अर्जाबद्दल इथं माहिती दिलेली आहे, ती आता आपण सविस्तर पाहणारच आहे. तर एक यात महत्त्वाचं आहे, उमेदवार ज्या विभागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्या जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. बघा तुम्ही ज्या जिल्ह्यात राहत असाल, जिथून अर्ज करत असाल, तर तुम्हाला तिथंच तो अर्ज करता येणार आहे. अन्यथा दुसऱ्या जिल्ह्यात जर करत असाल तर तो अर्ज तिथून बाद करण्यात येईल. तर बघा ही साईट दिलेली आहे, वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ही साईट क्लिक केल्यानंतर बघा समोर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, होमगार्ड महाराष्ट्र सेंट्रल डाटा मॅनेजमेंट सिस्टम, होमगार्ड नोंदणी 2024. तर इथं अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील तुम्हाला. बघा ही एका साईडला जिल्ह्यांची यादी आहे आणि अर्ज भरण्याचा कालावधी पण दिलेला आहे. तसेच जे तुम्हाला निळ्या कलरमध्ये दिसत आहे, जिल्हानिहाय अर्ज भरण्याकरता आवश्यक माहिती. तर यावर तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या या लिंकवर क्लिक करून तुम्हाला माहिती पत्रक तिथं डाउनलोड करायचं आहे आणि सविस्तर माहिती तिथं पाहून घ्यायची आहे. त्यानुसारच तुम्हाला फॉर्म पुढची प्रोसेस करायची आहे, फॉर्म भरायचा आहे. तर बघा सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी आहे. तर अशा प्रकारे सर्व जिल्हे तुम्हाला इथं दिसत आहेत. काही जिल्हे वगळता या सर्व जिल्ह्यांमध्ये निघालेली आहे होमगार्ड भरती निघालेली आहे. तर ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म यावरती क्लिक करून आपण समोर फॉर्म भरू शकतो. एक ऑनलाईन फॉर्म बघा अशा प्रकारचा, ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी फॉर्म भरण्याबाबतच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या, जे आपण आता माहिती पाहिली त्याबद्दलच इथं सांगितलेलं आहे. तर बघा इथं तुमचा जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
ई सभा सूचना उमेदवारांनी पथक किंवा उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्ह्यातील आहे त्याच जिल्ह्यात अर्ज करावा व तालुक्यातील नजीकचे पथक किंवा उपपथक निवड करावे. तसेच पोलीस ठाणे निवड करताना आपला निवासी पत्ता ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवड करावे. अन्य जिल्हा तथा तालुक्यातील पथक उप किंवा उपपथक निवड केल्यास सदर अर्ज अपात्र ठरतील. तर बघा इथं सूचना दिलेली आहे, खूप महत्त्वाची आहे. आणि इथं बघा फॉर्म कसा भरायचा, तर आधी तुम्हाला फुल नेम म्हणजे आडनाव टाकायचं आहे, स्वतःचं नाव आणि वडिलांचे नाव. आणि इथं बघा एक नोट आहे, इंग्लिशमध्येच तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. इथं जेंडर मेल असेल मेल, फिमेल असेल फिमेल. नंतर बघा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे, आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. नंतर परमनंट ॲड्रेस, तुमचा सध्याचा जो ॲड्रेस आहे म्हणजे तुम्ही जिथं राहता तो ॲड्रेस, परमनंट कायमस्वरूपी जिथं राहता तो ॲड्रेस. नंतर तुम्हाला तुमचा एक चालू असलेला ईमेल आय डी द्यायचा आहे. आणि डेट ऑफ बर्थ बघा, यामध्ये बघा आधी महिना, नंतर दिन, तारीख आणि वर्ष याप्रमाणे तुम्हाला इथं माहिती भरून घ्यायची. आणि हाईट बघा सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे, तर ती तुम्हाला इथं हाईट व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. बाजूला बघा एज्युकेशन, 10वी पास असाल 10वी, 12वी असाल 12वी, ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. बघा प्रोफेशन, तुम्ही जर कामगार असाल, लेबर असाल, फार्मर असाल किंवा सेल्फ बिझनेस असेल, काही तुमचं जे काही करत असाल ते तुम्हाला इथं द्यायचं आहे. आणि किंवा अदर करू शकता तुम्ही यापैकी नसेल तर. आणि खाली बघा मोबाईल नंबर दिलेला आहे, इथं तुमचा सध्याचा जो सुरू मोबाईल आहे तोच तुम्हाला इथं टाकायचा आहे जो तुम्ही आता सध्या यूज करता. बघा नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट्स, तुमच्याकडे किती सर्टिफिकेट आहे त्यांचा नंबर इथं टाकायचा आहे, म्हणजे तांत्रिक अर्हता संख्या. तुमच्याकडे जर काही सर्टिफिकेट असतील जे आपण आधी माहिती वाचली त्यामधले, तर ते. आणि एक होमगार्ड, म्हणजे तुम्ही या पूर्वी होमगार्डमध्ये होता का, असाल तर येस करा, नसाल तर नो करायचं आहे. हे झाल्यानंतर बघा सेव बटन दिसत असेल तर या सेव बटनावर क्लिक करायचं आहे. या सेव बटनावर क्लिक करून आपल्याला बघा इथं ॲडेड सक्सेसफुल असा एक मेसेज येईल, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि बघा समोर आपला फॉर्म तिथं फिलअप झालेला आहे आणि आता आपल्याला प्रिंट काढायची आहे. तर इथं बघा प्रिंट एनरोलमेंट फॉर्म आहे, तर यामध्ये आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. खाली खालच्या बाजूला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे, नंतर डेट ऑफ बर्थ म्हणजे महिना, तारीख आणि वर्ष. तर बघा तुमचा फॉर्म अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. तर या फॉर्मची प्रिंट तुम्हाला व्यवस्थित काढून घ्यायची आहे. आणि हा फॉर्म तुम्हाला जेव्हा बोलवला जाईल त्यावेळेस हा भरून घ्यायचा आहे, सिग्नेचर करायची आहे तुमची, सही करायची आहे. नंतर निवेदन आहेत बघा, यामध्ये निवेदन दिलेले आहेत, तर यात तुमचे नाव टाकून खाली सही करून घ्यायची आहे तुम्हाला. तर बघा असे निवेदन करतो की येथे मला कोणतेही रूपाची गंभीर आजार नाही, मी होमगार्ड सदस्य नोंदणीमध्ये सहभागी आहे. तर अशा प्रकारचे हे निवेदन आहेत, दोन निवेदन आहेत. तर हे तुम्हाला तुमचं नाव टाकून इथं भरून घ्यायचं आहे, तसेच सही करायची आहे. हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.